राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरूच आहे. आतापर्यंत पावसामुळे राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, तर अनेक जणांचा या पावसामुळे मृत्यूही झालाय. काही जणांची घरं कोसळली आहेत, तर काही ठिकाणी जमिनींना भेगा पडल्यात. अशीच काहीशी घटना वडगाव इथून समोर आली आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे येथील जमिनीला सुरुवातीला लहान भेगा पडल्या होत्या, परंतु पावसाचा जोर वाढल्याने या लहान भेगांचं रूपांतर आता लांबच्या लांब मोठ्या भेगांमध्ये झालंय. पडलेल्या भेगा या 2 ते 3 फूट खोल पडल्या असून अंदाजे 20 ते 25 एकर जमिनीला उताराच्या दिशेने सरकल्यात. पडलेल्या भेगा या मुळशी धरणाला लागून असल्यामुळे भविष्यात मुळशी धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. वडगाव येथील वाघ पाटील वस्तीवरील घरांना तडे गेले असून शेतजमीन, फळझाडे, रस्ते, वीज आणि पिण्याचे पाणी यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अचानक पडलेल्या जमिनीच्या भेगा या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सध्या त्या ठिकाणी असलेले सर्व कुटुंबीय स्थानिक प्रशासनाने सुरक्षित स्थळी जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत इमारतीमध्ये तात्पुरतं स्थलांतरित केलंय. तसेच जनावरे देखील त्यांच्याबरोबर सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत. सदर घटनेत तेथील 6 कुटुंबातील 16 नागरिकांना तात्पुरते स्थलांतर करण्यात आलंय. त्यांचे जेवण तेच करून खात असून त्यांना शासनाकडून अजून कोणत्याही स्वरूपाची मदत मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलंय. शासनाकडून आमची विनंती आहे की आम्हाला या ठिकाणाचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. आम्हाला नवीन घरं बांधून पुनर्वसित करण्याची शासनाकडे आमची विनंती आहे. या ठिकाणी गटविकास अधिकारी यांनी भेट दिलेली आहे. उद्या तहसीलदार साहेबही भेट देणार आहेत. तर प्रशासनाकडनं आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे की आमचं पुनर्वसन आणि आम्हाला आमची पडझड झालेली घरं ती बांधून द्यावी, की जेणेकरून आम्हाला या भूमातेपासून अंतर मिळणार नाही. पडलेल्या भेगा या सुरुवातीला कमी होत्या, आता त्या मोठ्या झाल्यात. आमच्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती, आमच्या 18 कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली आहे. शासनाने आणि टाटाने आमचे पुनर्वसन करून आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरपंच अर्चना सुभाष वाघ यांनी केली आहे. आमच्यावरती आलेली ही नैसर्गिक आपत्ती बघितलीच असेल तुम्ही, तर आमची, माझी आणि माझ्या कुटुंबियांची सगळ्यांची मागणी आहे की आमचं पुनर्वसन शासन आणि प्रशासन आणि टाटा कंपनी या दोघांच्या माध्यमातून लवकरात लवकर करून द्यावं.